ज्यावेळेपासून भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रस्थानी आलं आणि नंतर राज्यामध्ये सुद्धा आलं, त्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण चळवळच थांबलेली होती. परंतु मी सांगितलं की निवडणुकीपूर्वी या ठिकाणी जसं तुम्ही नाव घेतलं की आसिम सुरोदे आहेत, विश्वंभर चौधरी आहेत, असे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन जे काही सरकार सध्या घटनाविरोधी काम करत आहे किंवा घटनेला जी पायमल्ली जी थांबलेली आहे, घटना जी संपुष्टात आणत आहेत, तर त्याबाबत त्यांनी जे कार्य केलं ह्या दादागिरी विरोधात ते खरंच उल्लेखनीय आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चळवळी जाग्या झाल्या आणि चळवळी जाग्या झाल्यानंतरच त्यांनी काही जे प्रबोधन केलं महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात, त्याचे परिणाम आपण या ठिकाणी पाहत आहेत की आता निकालावर दिसून आलेले तिथं काही परिणाम कार्यकर्ते घेत नाहीत कृषी सरकारने, कारण मग ते आसिम सरदेव असो की विश्वमन चौधरी असो किंवा दुसरे कार्यकर्ते असणार, पण कार्यकर्ता कुठल्या घरात बसलेला नाही. आपण पाहिलं असेल कार्यकर्ता कुठल्या घरात बसले नाही, परंतु अत्यंत ते नंतर जोमाने आणि ईर्ष्येने त्यानंतर कार्यकर्त्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये आपले विचार मांडलेले आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचले. निलेश लंके, नूतन खासदार निलेश लंके आणि बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रथमतः मुस्लिम समाजाचे प्रसारमाध्यमातून जाहीर आभार मानले, याला कशा पद्धती कशाचे संकेत म्हणावे? मी मुस्लिम समाजातील नागरिक कुणाची द्वेष करत नाही, करणारही नाही आणि आम्ही कधी अशा प्रकारचे त्यांना डायरेक्शन सुद्धा दिलेलं नाही, कधी देणार सुद्धा नाही द्वेष करण्याचं. या देशामध्ये राहायचं असेल तर सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाच्या बरोबर राहणंच फार आवश्यक आहे. या दोन्ही उमेदवारांनी काय महाराष्ट्रातील जेवढे काय उमेदवार आलेले आहेत, जे काय पुरोगामी विचाराचे आहेत, आघाडीचे आहेत, त्या सर्व उमेदवाराच्या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा आहे, यामध्ये काही शंका नाही. कालच लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 30 जागा ह्या आघाडीला मिळाल्या आहेत आणि 17 जागा ह्या NDAला मिळाल्या आहेत. झिरो न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्याबरोबर खास मुलाखत देण्यासाठी अजी शौकत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मध्ये चळवळीचा त्यांचा एक बाणा आहे, चळवळीमध्ये त्यांनी आपलं एक काम केलेलं आहे, तर त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊया की काल झालेल्या इलेक्शनमध्ये जर आपण बघितलेलं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये चळवळ ही संपण्यात जमा होती, गरज आहे आता देशामध्ये चळवळीची आणि चळवळ विशेषतः या जातीपातीच्या भिंती पाडून टाकतात. आपण जर बघितलं की चळवळी ज्यावेळेस बघितल्या, शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळी बघितल्या, यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी कार्य केलेलं आहे. बघितलं की भाजप सरकार आल्यानंतर चळवळी ह्या जवळजवळ एकांगी झाल्या होत्या आणि चळवळीतले बरेच जे कार्यकर्ते नेते आहेत ते दिसत नव्हते. या निवडणुकीमध्ये चळवळीने निवडणुकीमध्ये किती प्रभाव टाकला? खरं पाहता की मागील 10 वर्षापासून चळवळ ही जवळजवळ संपुष्टात आलेली असं म्हणायला काही हरकत नाही. मी ज्याला जसं मला कळतं त्यावेळेसपासून मी चळवळीमध्ये OBC चळवळ असो किंवा सामाजिक चळवळ असो, शैक्षणिक चळवळ असो, यामध्ये नेहमी कार्य करत आलेलो आहोत. परंतु ज्यावेळेपासून भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रस्थानी आलं आणि नंतर राज्यामध्ये सुद्धा आलं, त्यावेळेस या ठिकाणी संपूर्ण चळवळच थांबलेली होती. पण जर आपण म्हणला की चळवळी ह्या थांबल्या होत्या आणि चळवळ जी आहे, मला एक सांगा, परंतु आपण पाहिलं असेल ते मागील काही दिवसामध्ये अहमदनगर शहर असो, जिल्हा असो किंवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी असो, आपण पाहता की चळवळ फार चांगल्या प्रकारची राबवली गेली आहे आणि खास करून निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. या निवडणुकीपूर्वी चळवळीचे आपल्याला महाराष्ट्रात विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे हे पुढे आले आणि त्यांनी निर्भय बनोची घोषणा दिली, याच्यानंतर काय फरक जाणवला? परंतु मी सांगितलं की निवडणुकीपूर्वी या ठिकाणी जसं तुम्ही नाव घेतलं की आसिम सुरोदे आहेत, विश्वंभर चौधरी आहेत, असे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन जे काही सरकार सध्या घटनाविरोधी काम करत आहे किंवा घटनेला जी पायमल्ली जी थांबलेली आहे, घटना जी संपुष्टात आणत आहेत, तर त्याबाबत त्यांनी जे कार्य केलं ह्या दादागिरी विरोधात ते खरंच उल्लेखनीय आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चळवळी जाग्या झाल्या आणि चळवळी जाग्या झाल्यानंतरच त्यांनी काही जे प्रबोधन केलं महाराष्ट्रात उभ्या महाराष्ट्रात, त्याचे परिणाम आपण या ठिकाणी पाहत आहेत की आता निकालावर दिसून आलेले आहेत.
आपण निवडणुकी पाहिलं की विशंभर चौधरी आसिम सरोदे यांच्या सारख्या लोकांवर हल्ला करण्यात आला होता. असे हल्ल्यामुळं लोक चळवळीमध्ये येण्याला घाबरतात का? नाही, हल्ल्यामुळे कार्यकर्ता कुठला चळवळीत येणं घाबरत नाही. हल्ल्याला कार्यकर्ता घाबरत नाही. हे तर चाललं त्या, परंतु तिचा काही परिणाम कार्यकर्ते भीत नाहीत कुठ सरकारने, कारण मग ते आसिम सरोदे असो की विशंभर चौधरी असो की दुसरे कार्यकर्ते, पण कार्यकर्ता कुठल्या घरात बसलेला नाही. आपण पाहिलं असेल कार्यकर्ता कुठल्या घरात बसला नाही, परंतु अत्यंत ते नंतर जोमाने आणि गिरशेने त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुढ्या महाराष्ट्रामध्ये आपले विचार मांडलेले आहेत आणि लोकांपर्यंत पोचवलेले आहेत. मला एक सांगा की आता आपण कालचा निकाल जर बघितला, या निकालामध्ये 30 जागा ह्या आघाडी सरकारच्या आलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी. आता चळवळीला चांगले दिवस येतील का? आता कसं आहे की इंडिया आघाडी सरकार, इंडिया आघाडीला जे 30 जागा आलेल्या आहेत त्या प्रामुख्यपणे जर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर ती राहुल गांधींची मोबत्ती दुकान, काँग्रेसचे कार्यकर्त्याची समजा जी काही थोडंसं उभारी घेण्याची जी काही पद्धत होती ज्या विदर्भामध्ये, मग त्या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये, ती एक ती पद्धत आहे. आणि खास करून उल्लेख करावा लागेल की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा या ठिकाणी खास करून, की त्यांनी ज्या नेटाने जोमाने महाराष्ट्रामध्ये प्रचार केला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब गटाच्या उमेदवाराचा नाही, सर्वच पक्षांचा त्यांनी जो प्रकारे प्रचार केला. आणि शरदचंद्रजी पवारसाहेब एक चळवळीचे जे आहेत ते चळवळीला जाणतायत, त्यामुळेच त्यांनी शिर्डीमध्ये सुद्धा ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याचं जे ज्यावेळेस संमेलन झालं होतं त्यासुद्धामध्ये अशोक वानखेडे आणि इतर पत्रकार साहेबांना बोलून, इतर विचारवंतांना बोलून त्या ठिकाणी त्यांनी स्टेजवर न बसता समोर बसून त्यांचे विचार आपल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले होते. आणि हीच खरी चळवळ आहे आणि त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने जे ना ते दाखवून दिलेलं आहे की आम्ही आमच्या विचारांची पायमल्ली होऊन देणार नाही, किंवा आमच्या वाडवडिलांनी जे काही विचार आहे भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक समाजवादी विचार आहे, पुरोगामी विचार आहेत, त्यांना कुठेही आम्ही मरू देणार नाही, हे ह्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. आणि निश्चितच पुढील काळामध्ये कार्यकर्ते ह्या निकालाचं जे पाहता आपण, गेल्या वेळेस एक निकाल एकतर्फी होता, आताचा जे निकाल पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 30 ह्या इंडिया आघाडीच्या जागा आलेल्या आहेत. 30 जागामध्ये काँग्रेसच्या 13 जागा आहेत, शरद पवार साहेबांच्या पक्षांच्या म्हणजे मी ज्या पक्षाचा उपाध्यक्ष त्याच्या आमच्या 8 जागा आहेत, आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या 8 जागा 9 जागा आहेत, आणि एक अपक्ष आहे, तो अपक्षसुद्धा काँग्रेस विचारण्यासाठी आहेत, त्यामुळे 31 जागा म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्याच्या विरोधी पाहतं की आपण भारतीय जनता पक्षाला फक्त 9 जागा भेटलेल्या आहेत त्याच्या विरोधात, आणि शिवसेनेला शिंदे गटाला 7 जागा भेटलेली आणि अजित पवार साहेबांच्या ग्रुपला 1 जागा भेटलेली, म्हणजे तुम्ही 17 जागा भेटल्यात. तर ही जर विचारचं पाहिजे गेल्याच्या 2019 निकालाच्या विरोधी हा निकाल आहे. हा निकाल आश्चर्यचकित मानणार नाही, हा निकाल जनतेने योग्य तो विचार करून ह्या ठिकाणी दिलेलं आपलं मतदान आहे. मला एक सांगा की आता लोकसभा संपलेल्या लागलीच विधानसभा लागतात, आता विधानसभेमध्ये जर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे संकेत दिसत असतील तर चळवळीला किती प्रमाणात तुम्ही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न आता? महाराष्ट्रातील सर्व जनतेचं, नागरिकांचं, मतदारांचं आभार मानेल की त्यांनी या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पक्षाच्या फोडाफिडी केली गेली, ज्या पक्षावर अन्याय केलेला होता, जे काही सरकारी यंत्रणा वापरून किंवा घराघरात भांडणं लावून किंवा जातीवादी भूमिका घेऊन किंवा जातीजातीत भांडणं लावून जी काय भूमिका घेतली होती त्याच्या विरोधी केलेलं हे मतदान आहे, त्याच्या विरोधी केलेलं मतदान. आणि ते मतदारांनी निर्भीडपणे येऊन पुढे केलेलं त्याबद्दल मी जाहीरपणे या महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं या ठिकाणी आभार मानतो. चळवळीला तुम्ही काय आव्हान करा, कसं बरोबर घ्या आगामी काळामध्ये, कसं बरोबर घ्या? तीच मी चळवळीचे शब्द सांगत होतो, चळवळीचा एक शब्द सांगत होतो की चळवळच या ठिकाणी कारणीभूत आहे की या निवडणुकीमध्ये सर्व शरदचंद्र पवार साहेबांची चळवळच कारणीभूत आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी केलेलं काम या ठिकाणी महाराष्ट्रात आयटीचं काय जे ते जाळं फसवलेलं आहे किंवा निर्णय विकास केलेले आहेत, मग ते पाणी क्षेत्रात असो किंवा उद्योग क्षेत्रात असो, शेती मालाच्या भावासोबत असो, जे काही शरद पवार साहेबांनी यापूर्वी राबवलेलं आहे त्यांच्या चळवळीच्या माध्यमातूनच या ठिकाणी त्यांनी राजकारण केलं नव्हतं, एक समाजाला दिशा दिली होती त्या दिशेमधूनच आहे. उद्धव बाळासाहेबची शिवसेना जी आहे ती सध्या ज्या पद्धतीवर चाललेली आहे की त्यांनी जे कोविडमध्ये जे काम केलं होतं, जे चळवळीचं काम केलं होतं, त्यांनी पक्षासाठी काम केलं नव्हतं किंवा सरकारचं नव्हतं, परंतु लोकांच्या चळवळीचं त्यात काम केलं होतं, लोकांना कशी मदत करू शकतो काय करतो नाही, त्यांची जे तुम्ही पाहता त्यांची भाषणं पाहता, त्यांचं सध्याचा स्वभाव पाहता, त्यांच्या स्वभावावर लोक
मुस्लिम समाजातील लोकसुद्धा त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्या स्वभावामुळं, की त्यांनी जी भूमिका चळवळीची भूमिका दिली आहे. आणि पवारसाहेबांवर त्याच्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रातील मुस्लिम समाज प्रेम करत आलेला आहेच, आणि याच्यापुढे सुद्धा करणार. आणि काँग्रेस पक्षाबरोबर तो नेहमी राहिलेलाच आहे. आणि राहुल गांधींनी पक्षाच्या प्रचारापेक्षा मोबतची दुकान जी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालवली, त्यांच्या ह्या कार्यास जनतेने दिलेलं हे कार्य नाही, मी सर्व गोष्टी चळवळीमधूनच पकडतोय. लक्षात का, या चळवळी त्याने चळवळीच्या माध्यमातूनच त्यांना खास करून ह्या पक्षाला जी काय भेटलेली मतदान आहे आणि जी काय प्रगती आहे ती चळवळीच्या माध्यमातूनच भेटलेली. काल महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं की महाराष्ट्राची जी निकाल आली आणि त्यामध्ये आपले खासदार निलेश लंके, नूतन खासदार निलेश लंके आणि बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रथमतः मुस्लिम समाजाचे प्रसार माध्यमातून जाहीर आभार मानले, याला कशा पद्धती कशाचे संकेत म्हणावे? मी मुस्लिम समाजाचे नागरिक कुणाशी द्वेष करत नाही, करणारही नाही, आणि आम्ही कधी अशा प्रकारचं त्यांना डायरेक्शन सुद्धा दिलेलं नाही, कधी देणार सुद्धा नाही द्वेष करण्याचं. या देशामध्ये राहायचं असेल तर सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाच्या बरोबर राहणंच अफार आवश्यक आहे. आणि हेच आम्ही सांगतो की आमचे सर्व भावंड आहेत, आमचे सर्व भावंड आहेत आणि हे शरीर आहे, एक शरीराचे एक सर्व पार्ट्स आहेत जो कोण समाज या ठिकाणी राहतो. ह्या दोन्ही उमेदवारांनी काय महाराष्ट्रातील जेवढे काय उमेदवार आलेले आहेत, जे काय पुरोगामी विचाराचे आहेत, आघाडीचे आहेत, त्या सर्व उमेदवाराच्या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा आहे, यामध्ये काही शंका नाही. यांनी केलेलं आभार हे सकारात्मक राजकारणाचं पाऊल आहे का? निश्चित हे सकारात्मक राजकारणाचं पाऊल आहे, निश्चितच. आणि मी ज्या समाजाशी निगडीत आहे, मी त्या समाजामध्ये फिरलेलो होतो, त्या समाजामध्ये मी त्या ठिकाणी तशा पाठचा एक त्यांची ज्या काही भावना जाणून घेऊन शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या समोर त्यांच्या ठेवून त्या भावना जाणून घेऊन मी समाजाच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यापासून, समाजाच्या तरुण वर्गापासून, वयोवृद्धापासून, जे काही लोक आहेत त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात म्हणजे प्रत्येक कामात जे काय आहेत त्यांच्या खरोखरच मी आभार फार मानतो. कारण काय की यांना मतदानाचं आम्ही जे महत्त्व पटवून दिलं की ह्या निवडणुकीपुरतं नाही, येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा मतदानाचं जे महत्त्व आम्ही पटवून दिलं होतं समाजामध्ये, ते समाजाचं महत्त्व त्यांनी घेऊन त्या ठिकाणी महत्त्वाचं जाणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. यावेळेस या इलेक्शनमध्ये हिंदू मुसलमानांनी एक सकारात्मक सरकार स्थापनेसाठी मतदान केलं, हे याबाबत काय म्हणाल तुम्ही? एक असं आहे की तुम्हाला सांगत होतो खास करून की सकारात्मक भूमिका राहिलीच पाहिजे मुस्लिम समाज, ते नेहमी राहतेच आणि त्याच्या पुढे ते ठेवायच पाहिजे तशी भूमिका टेकल्याने. आणि तुम्ही पाहत असताल की बाळासाहेबांची शिवसेना आणि ह्या मुस्लिम समाज हा प्रत्येक मतदारसंघामध्ये एकत्र आलेला आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये एकत्र, प्रत्येक मतदारसंघ सांगतो म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असो किंवा नसो, त्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार कुठले का असणार, प्रत्येक मतदारसंघामध्ये बरोबर आलेले आहेत त्यांना की नाही, ते सर्व नागरिकांना माहिती आहे. आणि हा जो काही बदल आहे, हा सकारात्मक बदल आहे, पुढील आपल्या भारत देशाच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी हा बदल आहे. म्हणजे चळवळ म्हणले की फुले शाहू आंबेडकर विचार, ह्या विचारांना भाजपचं सरकार या नेत्यांना मानण्याचं एक नाटक करत होतं, यामुळं लोक दूर गेले होते का? खरं पाहता यांना चळवळ जी आहे ना, तर मनुवादी आणि जे काही चातुर्ण्यवर व्यवस्था ज्यांना पसंद आहे त्या लोकांनी चळवळ बंद केलेली आणि त्या चळवळींचं चळवळ ही चळवळीवाली लोक नाही. आरक्षणची चळवळ असती, खालचा तळागाळातला माणूस तळागाळातला समाज हा ज्या काही उच्च शिक्षित व्हावा, त्याला सरकारी यंत्रणेचा फायदा भेटावा आणि त्यांनी आपल्याबरोबर येऊन बसावं, हीच त्यांना तत्वात म्हणून त्याच्या तत्वात नाही माने काय हे त्यांची तत्व लपलेली नाहीत. परंतु म्हणजे मी माझ्या तरुण म्हणजे काय म्हणजे मला लहानपणापासून मी सांगेन ओबीसी चळवळीमध्ये आहे, परंतु सध्याची जी ओबीसी चळवळ जी आहे ती ओबीसी चळवळीचे काही नेत्याने खुर्चीसाठी चळवळ चालली आहे, फक्त नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, ही चळवळीचं फक्त नाव घेतलं, परंतु यांचे विचार आणि त्यांच्या विचाराविरोधच हे चळवळीचे कार्यकर्ते सुद्धा काम पाहतात असं म्हणणं काय ओबीसीचे कार्यकर्ते. ते फुले आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्या काही यातना त्यांनी भोगतलेल्या आहेत, यातना भोगलेल्या आहेत, आता नाहीलेच असं होतं की फुले महात्मा फुलेजींना मानणारा समाजच कधी कधी ज्यावेळेस एखाद्या जातीवादी नेत्याचं पोस्टर घेऊन फुले आंबेडकरांच्या चळवळीची मिरवणूक काढतो, तेव्हा खरोखर आश्चर्य वाटतं की ज्या विचाराच्या विरोधात महात्मा फुलेंनी जीवनभर कार्य केलं, त्यांनी संपूर्ण सर्वस्व पणाला लावलं, आपलं कुटुंब वगैरे सर्वस्व पणाला लावलं, अशा महान नेत्याच्या मिरवणुकीमध्ये त्यांच्या विरोधी विचाराच्या लोकांचे पोस्टर जर असले
ही एक अत्यंत आम्हाला शर्मेची बाब आहे की ना आंबेडकर चळवळी बाबत तर कसं मला थोडस असं मला वाटत कधी वाटतं की आंबेडकर चळवळी चालू नाही, लोकच येत ना, ते सुद्धा कुठल्या कुठल्या पक्षाकडे जाऊन बसते तुम्हाला सर्व माहिती आहे. त्यामुळे चळवळ संपुष्टात ह्या लोकांनी आणलेली आहे खरं. म्हणजे आता लोकांना कळलंय की आता कुठं जायचंय. हा लोकांना कळलेलं ना, चळवळ लोकांना कळलेली आहे, मतदाराची प्रमाण वाढवायची चळवळ लोकांना कळलेली आहे, त्याचबरोबर घटना वाचवायची चळवळ चळलेली आहे, लोकांना स्वतःचा विकास कळलेला आहे, लोकांना स्वतःचा रोजंदारी कळलेली आहे, लोकांना स्वतःच्या स्थितीच्या भावाच्या बाबतीत कळलेलं आहे. मग प्रत्येक गोष्टीत लोक जनता फार जागरूक झालेली आहे. चळवळ आपली ओबीसी चळवळ किंवा अशा काही व्यवस्था जी ते दुसऱ्याच्या कुणी पायथ्याशी घेऊन बसले असतील तर त्यांच्यापासून त्यांनी सावध राहून ह्या नेत्यांना सुद्धा कुठं ना कुठं तुम्हाला बोलावं लागेल की भाऊ हे विचाराची आणि तुमच्या सत्तेची ही चालमेल जरा बंद करा. म्हणजे आगामी विधानसभेमध्ये सत्तेमध्ये जातीवादी लोक बसणार नाहीत आणि पुरोगामी विचाराचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतंय? हा नक्कीच येईल, पुरोगामी विचाराचं नक्कीच महाराष्ट्रामध्ये सरकार येणार आहे. ही चळवळ चाललेली आहे, आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी ते आपला त्यामध्ये सर्व योगदान त्या ठिकाणी लावणार आहेत आणि निश्चितच मग ते अहमदनगर शहर मतदारसंघ असो किंवा महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ असो त्या ठिकाणी नक्कीच चळवळीचे कार्यकर्त्यांना पुढे जाणलं जाईल. आणि आपण ह्या निकालाने पाहताय की कुठलाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारमध्ये तुम्ही पाहता की दिनेश लंके साहेब हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि जनतेने त्यांना साथ दिलेली आहे. याचाच अर्थ की चळवळीला आणि लोकांचे प्रश्न जाणणाऱ्या लोकांनी साथ दिलेली आहे. महाराष्ट्रातील कित्येक असे निकाल तुम्ही पहा की प्रस्थापीला डावलून लोकांनी सामान्य जनतेमध्ये आपल्यात मिळून मिसळून राहणारा कार्यकर्त्यांना त्यांनी साथ दिलेली आहे. आणि महाराष्ट्रात मी तर सांगेल, खास करून शरदचंद्र पवार साहेबांच्या मी महाराष्ट्रामध्ये जे 10 उमेदवार उभे केले होते त्यातील 8 उमेदवार निवडून आले होते आणि 8 उमेदवार चळवळीचेच आहेत. नाही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हा देश प्रगतीच्या मार्गावर जाईल निश्चित जाणार. भांडण न करता शांततेने एकोपाने या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढून लोक जागृती करून चळवळी चालून हा देश नक्कीच विकासाकडे जाणार. आणि विकासाचं टाकलेलं हे 2024 एक निवडणुकीच एक आहे. कुठं 400 पार आणि कुठं 240 जागेवर स्वतःच्या बसलेले आहेत, हे फार मोठा फरक आहे, लोकांनी दाखवून दिलेलं आहे. तर सर आपल्याबरोबर होते शौकत हाजी साहेब आणि यांनी एक फार चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की गरज आहे आता देशामध्ये चळवळीची आणि चळवळ विशेषतः या जातीपातीच्या भिंती पाडून टाकतात. आपण जर बघितलं की चळवळी ज्यावेळेस बघितल्या शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळी बघितल्या यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी कार्य केलेलं आहे आणि याचाच एक मजबूत आधार जो आहे या आजच्या आघाडी सरकारची जी खासदार आहेत यांची नेतेमंडळी हे घेऊन काम करतायत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये चांगले दिवस येतील, गरज आहे चळवळी जीवन ठेवण्याची. तर आपण